कलर्स मराठीवरील मालिका चंद्र आहे साक्षीला मध्ये पुढील भागात आपण पाहणार आहोत। स्वातीच्या घरी आता वल्लभ शिंदे नावाचा तो मुलगा आता पुन्हा एकदा आलाय, तर श्रीधरने त्याला पुन्हा एकदा पाठवलंय। पण यावेळी मुम्मूच्या एका चुकीमुळे त्याचा प्लॅन आता सक्सेसफुल झालाय, तर मुम्मूने स्वाती क्लास घेईल असं त्याला सांगून टाकलंय आणि त्यामुळे श्रीधरचं आता काम झालंय। दरम्यान मागील भागात आपण पाहिलं स्वातीने संग्रामची मदत नाकारली होती, तर आपल्याला तुझ्या कोणत्याही मदतीची गरज नाही असं स्वातीने त्याला सांगितलं होतं। पण तरीही संग्राम आता पुन्हा एकदा टिंभेवाड्यात आलाय, तर त्याने छक्क उमाला स्वतःच्या हाताने खाऊ घातलंय आणि हे सगळं पाहून स्वातीला मात्र त्याचा फारच राग येतोय। व आपण पुन्हा पुन्हा सांगूनही हा आपला का ऐकत नाहीये असं आता स्वातीला वाटतंय। तेव्हा संग्रामने स्वातीला काही प्रश्न विचारलेत व तुझा हा एकटेपणा अजून किती दिवस टिकणार आहे असं त्याने स्वातीला विचारलंय आणि त्यामुळे आता स्वाती आणखीनच स्वतः विषयी विचार करते। तर तिकडे श्रीधर आणि सुमन देखील मोठ्या चिंतेत पडले, तर सुमनने संग्रामची सगळी काही माहिती काढली आहे आणि त्यामुळे संग्रामने स्वातीला भेटणं हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतं असं आता सुमन आणि श्रीधरला वाटतंय। व जोपर्यंत आपलं ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत असं काहीही होता कामा नये असं ते दोघही म्हणतायत। तेव्हा आता पुढे नक्की काय घडणार पाहणं महत्वाचं ठरेल। मराठी मालिकांच्या अशाच अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा।